नमस्कार, गुड आफ्टरनून. ज्ञानदीप न्यूज अनालिस्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लोकसत्ता, आजच्या द हिंदू आणि कालच्या द हिंदू मधल्या देखील इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. सोबतच प्रश्न कशा पद्धतीने मागे विचारण्यात आलेले आहेत आपल्या सगळ्या या न्यूजपेपरच्या आर्टिकलशी रिलेटेड, ते देखील बघणार आहोत. आणि काही प्रॅक्टिस क्वेश्चन देखील आहेत, प्रिलिम्स साठी जे देखील आहेत आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या मेन्स साठी देखील आहेत. सुरुवातीला काही फॅक्ट्स इम्पॉर्टंट आहेत आजच्या न्यूजपेपर मधल्या आणि कालच्या न्यूजपेपर मधल्या, त्या आपण डिस्कस करणार आहोत. इथे एक फोटो देण्यात आलेला आहे आजच्या द हिंदू मध्ये. तो फोटो इम्पॉर्टंट आहे कारण त्या फोटोच्या खालच्या डिटेल्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्या खाली एका तिथल्या बंदीपूर फॉरेस्ट जो आहे कर्नाटकामधला, त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. असे प्रिलिम्सला प्रश्न विचारले जातात वेगवेगळ्या भागातले, वेगवेगळ्या राज्यांमधले महत्वाचे असे फॉरेस्ट असतील, वाईल्ड लाईफ सँक्च्युरी असतील, नॅशनल पार्क असतील, वन्यजीव अभयारण्य असेल, राष्ट्रीय पार्क, राष्ट्रीय उद्यान असतील, यासारख्या गोष्टींना घेऊन प्रश्न विचारला जातो. त्यामुळे बंदीपूर फॉरेस्ट कर्नाटकामध्ये आहेत ते लक्षात ठेवायचं. दक्षिणेकडे हत्तींची संख्या देखील भरपूर आहे, तो देखील मुद्दा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटशी संबंधित आलेली ही एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, ब्रुमेशन नावाची एक कन्सेप्ट आहे. आता इथे एक मगरीचं चित्र दाखवण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने मगर पाण्यामध्ये कित्येक तास शांत राहिलेली आपण बघितलेली असेल व्हिडिओच्या माध्यमातून, प्रत्यक्षात काही लोकांनी बघितलेली असेल. तर अशा वेळी नेमकी ती सिच्युएशन काय असते, ही प्रक्रिया नेमकी काय बघायला मिळते, अशा या रेप्टाईल्समध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये ही प्रक्रिया नेमकी काय बघायला मिळते. तर आपण हायबरनेशन नावाची संकल्पना ऐकली असेल. हायबरनेशन नावाची संकल्पना सस्तन प्राण्यांमध्ये असते, निष्क्रियता म्हणून ज्याला ओळखतो आपण. मॅमल्समध्ये ते हायबरनेशन बघायला मिळतं. फॉर एक्झाम्पल, जे पोलर बियर असतं, जे अस्वल असतं, बर्फाळ प्रदेशामध्ये राहणारं, ते खूप जास्त बर्फाळ, ज्यावेळी सगळा कालावधी सुरू होतो त्यावेळी ते कित्येक दिवस आरामच करतं, ते बाहेर पडत नाही त्याच्या निवाऱ्याच्या, तर तो हायबरनेशनचा पिरियड सगळा म्हणून ओळखला जातो मॅमल्समध्ये. तशीच प्रक्रिया रेप्टाईल्स मध्ये ब्रुमेशन म्हणून ओळखली जाते. तर हा जो पिरियड असतो तो डॉर्मन्सी किंवा स्लोड ऍक्टिव्हिटीचा पिरियड म्हणून ओळखला जातो रेप्टाईल्स मध्ये. जशी हायबरनेशन संकल्पना मॅमल्स मध्ये सस्तन प्राण्यांमध्ये बघायला मिळते. कोल्डर मंथ्स ज्यावेळी असतात, थंडीचे दिवस ज्यावेळी असतात, त्यावेळी टिपिकली अशा पद्धतीची संकल्पना, अशा पद्धतीची प्रक्रिया तिथं बघायला मिळते. आणि ज्यावेळी टेम्परेचर ड्रॉप होतं त्यावेळी काय होतं की फूड स्कार्स बनतं, जे अन्न आहे ते मिळणं अवघड होऊन जातं. ज्यावेळी थंडीचे दिवस खूप जास्त वाढलेले असतात निसर्गामध्ये, बर्फाळ प्रदेश ज्यावेळी तिथं बघायला मिळतो, बर्फ वृष्टी ज्यावेळी बघायला मिळते, त्यावेळी अन्न, त्यावेळी स्कार्स बनतं, अन्नाची कमतरता बघायला मिळते. त्यावेळी जनरली अशी ऍक्टिव्हिटी कमी केल्या जातात या सगळ्या प्राण्यांकडून. त्यावेळी जो रेप्टाईलच्या बाबतीतली जी संकल्पना आहे ती ब्रुमेशन म्हणून ओळखली जाते, आणि हायबरनेशन आहे ती मॅमलच्या बाबतीमध्ये ओळखली जाते. याच्या अंतर्गत ते काय करतात, एनर्जी कॉन्झर्व करतात, आणि ऍडव्हर्स कंडिशन जे असतात असे जसं की हे कोल्डर मंथच्या दरम्यान फूड कमी असतं, फूड उपलब्ध नसतं, तर तशा कंडिशन्स, ऍडव्हर्स कंडिशन, विपरीत ज्या परिस्थिती असतात पर्यावरणाच्या, त्याच्यामध्ये सस्टेन होण्यासाठी म्हणून ही ब्रुमेशन नावाची संकल्पना त्यांच्याकडून मांडली जाते. तर त्याच्यामुळे ऍक्टिव्हिटी कमी केली जाते आणि रिसोर्सची रिक्वायरमेंट पण त्यांची कमी होते. तर ती ब्रुमेशन नावाची संकल्पना चर्चेत होती, ती नेमकी काय आहे असा प्रश्न आपल्यासाठी प्रिलिम्ससाठी बनू शकतो. ती संकल्पना आपल्याला माहित पाहिजे, हायबरनेशन संकल्पना पण आपल्याला माहित पाहिजे. त्यानंतर ही कालच्या द हिंदू मधले न्यूज आहे, याच्यामध्ये एका नवीन उपक्रमाबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. आपल्याकडे वेदर फोरकास्टिंग नावाची एक संकल्पना बघायला मिळते, हवामानाचा अंदाज लावला जातो. तर हवामानाचा अंदाज आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत हवामानाच्या बाबतीतल्या, पावसाच्या बाबतीतल्या असतील, त्या सगळ्या आपल्याकडे कुणाकडून जाहीर केल्या जातात, तर इंडियन मेटेरॉलॉजिकल डिपार्टमेंट, IMD नावाचं आपल्याकडे डिपार्टमेंट आहे. ते एक मुख्य संस्था म्हणून काम करतं, त्याच्याकडे सगळी जबाबदारी देण्यात आलेली आहे. अशा हवामान शास्त्राशी संबंधित जी कोणती अनालिसिस असेल, जी कोणती प्रक्रिया असेल, जे कोणते अंदाज असतील, ते सगळे याच संस्थेकडून जाहीर केले जात असतात. त्यामुळे ती एक महत्वाची संस्था म्हणून आपल्याकडे काम करते. IMD बद्दल मागे देखील आपण डिस्कशन केलं होतं कारण त्याला काही वर्ष पूर्ण झाली होती. ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये त्याची स्थापना करण्यात आली होती. इथला शेतीचा पॅटर्न, पावसाचा पॅटर्न, तो सगळा त्यांना व्यवस्थित समजून घेण्यासाठी म्हणून त्या उद्देशाने ब्रिटिशांनी IMD स्थापना करण्यात आली होती. तो एक मुद्दा मागे आपण एकदा बघितला होता. तर IMD फोरकास्ट जे आहेत, म्हणजे हवामानाचा जो अंदाज लावला जातो हवामान खात्याकडून, तो गेल्या काही वर्षांमध्ये सुधारत चाललेला आहे, योग्य येत चाललेला आहे. अगोदर असं होत असायचं की हवामान विभागाचा अंदाज वेगळा आहे आणि हवामान वेगळ्या पद्धतीने तिथं रिएक्शन देत आहे, तशा सगळ्या गोष्टी बघायला मिळत होत्या. परंतु देशातल्या कित्येक भागांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रडार लावण्यात आलेले आहेत, वेगवेगळे रेन गॉजेस ठेवण्यात आलेले आहेत, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट तिथं इन्स्टॉल करण्यात आलेले आहेत, स्थापित करण्यात आले आहेत. त्यामुळे हवामान विभागाचा अंदाज दिवसेंदिवस चांगला होत चाललेला आहे, ऍक्युरेसी त्याच्यामध्ये वाढत चाललेली आहे. अशाच बाबतीतला आणखी एक निर्णय घेण्यात आलेला आहे. कृषी खातं जे आहे त्या कृषी खात्याकडून आणि ते मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर जे आहे कृषी मंत्रालयाकडून एक उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्याला विंड्स नाव देण्यात आलेलं आहे, वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क अँड डेटा सिस्टीम. त्याच्या अंतर्गत अशा पद्धतीचा हवामानाशी संबंधित जो डेटा आहे, माहिती आहे, ती लॉंग टर्म, दीर्घकालीन अशा पद्धतीची माहिती
जनरेट करण्यासाठी म्हणून अशा पद्धतीची एक सिस्टीम त्यांच्याकडून डेव्हलप केली जाणार आहे विंड्स नावाची, ती लक्षात ठेवायची आपल्यासाठी. प्रिलिम्स हा प्रश्न बनू शकतो, विंड्स प्रणाली मागे चर्चेत होती ती कशाच्या संदर्भात आहे आणि ती कोणत्या मंत्रालयाकडून सुरू करण्यात आलेली आहे, तो भाग आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. एमडी बद्दलच्या पण डिटेल्स इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर जीएस पेपर 1 संबंधित आलेल्या न्यूज आपण डिस्कस करणार आहोत आजच्या द हिंदू मधल्या, कालच्या द हिंदू मधल्या आणि लोकसत्ता मधल्या. आजच्या आजच्या लोकसत्तामध्ये आलेले हे आर्टिकल ही न्यूज आहे. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्याबद्दल हे यांची काल एका कार्यक्रमामध्ये त्यांनी केलेले स्टेटमेंटचे इथं उल्लेख करण्यात आलेला आहे. भारतीय मूल्य आधारित शिक्षण ही काळाची गरज आहे असं स्टेटमेंट त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. त्याचा नेमका औचित्य काय होतं तर स्वामी दयानंद सरस्वती यांची 200वी जयंती कार्यक्रमामध्ये त्यांनी या गोष्टी बोललेल्या आहेत. अगोदर हा भाग बघून घेऊया नेमकं काय आहे, की मूल्य आधारित शिक्षण म्हणजे काय, मूल्यांवरती आधारित शिक्षण व्यवस्था काळाची गरज बनत चाललेली आहे. तर तो एक मुद्दा आहे व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशनचा, आपल्याकडे बऱ्याच वेळा तो मुद्दा उपस्थित केला जात असतो. दुसरा एक मुद्दा महत्वाचा आपल्यासाठी आहे, ते आहे स्वामी दयानंद सरस्वती यांची 200वी जयंती. तर हिस्ट्रीमध्ये अशा पद्धतीने जे समाज सुधारक आपल्याकडे राहिलेले आहेत त्यांना घेऊन प्रश्न विचारला जातो. स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. त्यांचं मूलशंकर म्हणून देखील ते ओळखले जातात. मोरबी नावाचं ठिकाण आहे गुजरात, तिथं त्यांचा जन्म झालेला होता. स्वामी विरजानंद हे त्यांचे गुरु त्यांनी मानलेले होते. त्यांचे विचार नेमके त्यांनी काय मांडलेले होते तर जातहीन आणि वर्गहीन समाज असणं अपेक्षित आहे असं त्यांनी पुढे एक प्रस्ताव मांडलेला होता. अयोग्य रूढी परंपरा सोडून द्याव्या असा देखील त्यांनी संदेश समाजाला दिला होता आणि वेदांकडे चला असा एक संदेश त्यांचा महत्वाचा त्यांच्या आयुष्यातला मानला जातो. त्यांच्याकडून लिहिण्यात आलेलं साहित्य सत्यार्थ प्रकाश ते एक महत्वाचं आहे. प्रिलिम्सला राज्यसेवेमध्ये तर असा फेवरेट पार्ट आहे, समाज सुधारकांना घेऊन असे प्रश्न विचारले जातात, त्यांच्याबद्दलच्या माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. त्यांनी आर्य समाजाची देखील स्थापना केली. पहिले आर्य समाज कार्यालय बॉम्बे या ठिकाणी 1875 सुरू करण्यात आलं होतं. त्याचं मुख्यालय लाहोर या ठिकाणी त्यांनी केलेलं होतं. त्यावेळी त्यांनी अशी भूमिका घेतली होती की जे वय आहे लग्नाचं, तर लग्नाचं वय मुलांचं 25 ठरवण्यात यावं आणि मुलींचं 16 ठरवण्यात आलं यावं अशा पद्धतीची भूमिका त्यांनी त्या कालावधीमध्ये घेतलेली होती. त्यामुळे त्यांच्या अशा भूमिका आणि त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. या न्यूज आर्टिकलमध्ये पण त्यांचे बरेच विचार नमूद करण्यात आलेले आहेत. देशात मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा पसरलेली होती त्या दरम्यान. त्यावेळी दयानंद सरस्वती यांनी भारतीय समाजाला वेदांकडे परतण्याचं आवाहन केलेलं होतं. आपल्याकडे ज्या रूढीवादी परंपरा आहेत, अंधश्रद्धा आहेत, त्या सगळ्या गोष्टींमुळं, त्या सगळ्या सामाजिक दुराचारांमुळं विज्ञाननिष्ठ विचारसरणी माग पडल्यानं आपलं नुकसान झालंय हे देखील मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला होता. त्यामुळे आपल्या एकतेला धोका निर्माण होतोय असं स्वामी दयानंद सरस्वती यांनी त्यावेळी नमूद केलेलं होतं. आर्य समाजाची स्थापना त्यांनी केलेली होती, तो मुद्दा इथं देण्यात आलेला आहे. वेदांचे तार्किक अर्थ त्यांनी लावले आणि बुरसडलेला जो रूढीवादी लोकांवरती खुलेआम त्यांनी हल्ला केलेला त्यावेळी आपल्याला बघायला मिळतो आणि भारतीय तत्वज्ञानाचं खरं स्वरूप त्यांनी प्रकट केलं असं देखील मानलं जातं. लाला लजपत राय, रामप्रसाद बिस्मिल आणि स्वामी श्रद्धानंद यांसारखे अनेक क्रांतिकारक जे आहेत ते आर्य समाजाच्या प्रभावाखाली असलेले आपल्याला बघायला मिळतात. एक ना एक पार्ट यातला हिस्ट्रीचा प्रिलिम्सचा क्वेश्चन बनू शकतो आणि मेन्स मध्ये आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या समाज सुधारक इम्पॉर्टंट आहेत, सोशल रिफॉर्मर्सचं योगदान ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, समाज सुधारकांना घेऊन प्रश्न विचारला जातो निश्चितपणे, त्या अँगलने आपण प्रिपरेशन करणं एक्सपेक्टेड आहे. त्यानंतर कालच्या द हिंदू मध्ये आलेली ही न्यूज आहे, हिस्ट्रीशी संबंधित आहे. आपल्या हिस्ट्रीमध्ये अँशियंट हिस्ट्री सोबत याला आपण रिलेट करू शकतो. इथे एक रूट दाखवण्यात आलेला आहे, त्या रूटचं इम्पॉर्टन्स आहे ते काय आहे नेमकं आपण ते जाणून घेऊया. या न्यूज मध्ये तो सगळा उल्लेख करण्यात आलेला आहे. रन ऑफ कच्छ नावाचा जो भाग आहे गुजरातमध्ये, तर त्या रन ऑफ कच्छच्या भागामध्ये खावडा आणि खादीर असा एक रोड आहे. जवळपास 32 किलोमीटरचा रन ऑफ कच्छ मधून तो जातो. 2019 तो सँक्शन करण्यात आला होता, मंजूर करण्यात आला होता, परंतु त्याचं काम रखडलेलं होतं. परंतु G20 माध्यमातून त्याचं काम परत एकदा लवकर फास्ट करून तो एक रस्ता आता पूर्ण होण्याच्या मार्गावरती असलेला आपल्याला बघायला मिळतो. तो कनेक्ट कशाला करतोय, धोलावीरा नावाची एक साईट आहे. धोलावीराचं महत्व खूप जास्त आहे. धोलावीरा नावाचं एक स्थळ होतं. आपल्याकडे जे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आहे, हरप्पन सिव्हिलायझेशन आहे, तर त्या हरप्पन सिव्हिलायझेशन मधले एक महत्वाचं ठिकाण म्हणून हे धोलावीरा साईट ओळखली जाते. तर ती युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट देखील आहे. हरप्पा सिटी पैकीचा एक भाग तो मानला जातो आणि तो खादीर जे आयलंड आहे त्याच्याच तिथं टिकत त्याचं लोकेशन असलेलं बघायला मिळतं. भुज नावाचं एक ठिकाण आहे, महत्वाची सिटी आहे गुजरातमधली, त्याच्यापासून धोलावीरा काही अंतरावरतीच आहे. त्या ठिकाणी त्याला कनेक्ट करण्यासाठी म्हणून हा रस्ता बांधण्यात आलेला आहे. रन ऑफ कच्छ जे आहे ते फेमस आहे व्हाईट सॉल्टी डेझर्ट साठी फेमस आहे आणि व्हाईट सॉल्टी डेझर्ट सँड साठी फेमस आहे आणि ते रेप्युटेड पण आहे लार्जेस्ट सॉल्ट डेझर्ट इन द वर्ल्ड म्हणून देखील. ती फॅक्ट रन ऑफ कच्छ बद्दलची लक्षात ठेवायची आहे. धोलावीरा महत्वाची हरप्पन सिटी होती इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये, सिंधू संस्कृतीमध्ये, हरप्पा संस्कृतीमध्ये, त्याला घेऊन पण प्रश्न प्रिलिम्सला विचारला जातो. युपीएससीचा पण हा फेवरेट पार्ट आहे, राज्यसेवेचा पण हा फेवरेट पार्ट आहे.
हडप्पा संस्कृतीमधले महत्वाची ठिकाणं, त्यांची लोकेशन, कोणत्या नदीच्या किनारी जर ती सिटी असेल तर त्याच्याबद्दलची माहिती, त्यासोबतच त्या ठिकाणी जे कन्स्ट्रक्शन बघायला मिळतं त्याचं काही वैशिष्ट्य असेल, कोणत्या ठिकाणी तलाव असतील, कोणत्या ठिकाणी वेगळ्या विहिरी असतील, वेगळे नगर रचना तिथली असेल, तर त्याला घेऊन पण प्रश्न विचारला जातो. त्यामुळे अँशियंट हिस्ट्रीमधला हा पार्ट व्यवस्थित करायचा आहे, हडप्पा सिव्हिलायझेशन आणि इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा. हिस्ट्रीशी संबंधित ही खूप इम्पॉर्टंट न्यूज आहे आपल्यासाठी. धोलावीरा गुजरातमध्ये ठिकाण आहे, त्या ठिकाणी ती हरप्पन सिटी, एक इम्पॉर्टंट हरप्पन सिव्हिलायझेशन सिटी आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर जीएस पेपर 2 शी संबंधित आलेल्या न्यूज आपण डिस्कस करणार आहोत, पॉलिटी गव्हर्नन्स इंटरनॅशनल रिलेशन्स. पहिली न्यूज, पहिला आर्टिकल आहे ते पॉलिटीला घेऊन आलेला आहे. संविधानाची प्राण प्रतिष्ठा असं त्याला हेडिंग देण्यात आलेलं आहे. संविधानाची प्राण प्रतिष्ठा कशाला मानण्यात आलेलं आहे, तर संविधानाची उद्देशिका, प्रास्ताविका, प्रेमबल म्हणून ज्याला आपण ओळखतो त्याच्याबद्दल हे आर्टिकल लिहिण्यात आलेलं आहे. मागच्याच सेशनमध्ये बघा आपण प्रेमबद्दल डिस्कशन केलेलं आहे, प्रेमबल म्हणजे नेमकं काय आहे, त्याचा उद्देश नेमकं काय आहे, कोणती चार महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यातल्या, तो सगळा भाग डिस्कस केलेला आहे. तरी देखील एकदा एक रिवाइज जस्ट शॉर्ट पिरियड मध्ये आपण करूया. डिसेंबर 1946 संविधान सभेची स्थापना करण्यात आली होती. 13 डिसेंबर 1946 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेमध्ये उद्देशिकेचा ठराव मांडला. याला घेऊन प्रियुषला प्रश्न विचारला जातो, क्रोनॉलॉजी विचारली जाते, कालानुक्रम विचारला जातो, वेगवेगळ्या घटना दिल्या जातील, त्यामध्ये ही एक घटना दिली जाते. याला घेऊन मागं पण प्रश्न विचारण्यात आलेला आहे राज्यसेवा पूर्वमध्ये देखील. त्यामुळे ही तारीख लक्षात ठेवायची आहे, 13 डिसेंबर 1946 उद्देशिकेचा ठराव मांडला होता, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये तो मांडला होता. पुरुषोत्तमदास टंडन यांनी त्याला अनुमोदन दिलं होतं. अशा पद्धतीचा जो उद्देशिकेचा ठराव आहे, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन, ते पूर्ण स्वराज्याच्या ठरावाच्या वेळीस पंडित नेहरूंनी तिथं त्याचा मसुदा तयार केलेला आपल्याला बघायला मिळतो. आता हा उद्देशिकेचा जो ठराव आहे ते भारतीय गणराज्याचं तात्विक अधिष्ठान म्हणूनच ओळखलं जातं. तो एखाद्या प्रतिज्ञेप्रमाणे आहे, शपथेसारखा आहे, प्रत्येक नागरिक ही शपथ घेत आहे, घेणार आहे, आणि संविधान सभा अशा पद्धतीने ती शपथ स्वीकारत असल्याचे देखील त्यावेळी एक मेसेज त्या माध्यमातून देण्यात आला होता. प्रेमबला घेऊन प्रिलिम्सला प्रश्न विचारले जातातच मेन्सला जर विचारलं प्रेमबलचं प्रास्ताविकेचं महत्व नमूद करा, तर यासारख्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये निश्चितपणे नमूद करू शकतो. या उद्देशिकाच्या ठरावामध्ये भारत हे स्वतंत्र सार्वभौम गणराज्य असेल असं म्हणण्यात आलेलं होतं. त्या दिवशी मुस्लिम लीग आणि संस्थानांचे जे प्रतिनिधी निवडून आलेले होते संविधान सभेमध्ये ते गैरहजर होते, तरी देखील नेहरूंनी असं तिथं विधान केलेलं होतं की त्या सर्वांचा समावेश असणारं गणराज्य अस्तित्वात आणण्याचा आपला प्रयत्न असेल आणि या गणराज्याची अंतिम सत्ता ही लोकांकडे असेल. त्यासोबतच भारत जे आहे ते सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, श्रद्धेचं स्वातंत्र्य एवढ्या या सगळ्या मूल्यांवरती आधारित असणारं गणराज्य असेल हा मुद्दा देखील त्यांनी उपस्थित केलेला होता. या उद्देशिकेच्या ठरावाने चार महत्वाच्या गोष्टी अधोरेखित केल्या होत्या. ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन बद्दल आपण बोलते, प्रेमबल काय सांगतं त्याचा मुद्दा आपण मागच्याच सेशनमध्ये डिस्कस केलेला आहे. तर या संविधानाच्या अधिमान्याचा जो स्रोत असेल कोण, आम्ही भारताचे लोक, सोर्स कोण असेल, इंडियन पीपल असतील, स्वरूप कसं असेल, लोकशाही, प्रजासत्ताक, सार्वभौम आणि स्वतंत्र, भारतीय संविधानाचं ध्येय काय असेल या देखील त्याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. स्वातंत्र्य, समानता, बंधुता, तसंच सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण करणं हे उद्दिष्ट त्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि संविधान स्वतः प्रत अर्पित केलेलं आहे. हे सगळं ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मध्ये नमूद केलं होतं, उद्देशिकेच्या ठरावामध्ये ते मांडण्यात आलेलं होतं. त्यामुळे प्रेमबल नेमकं काय सूचित करतं तो मुद्दा महत्वाचा आहे, त्याला घेऊन प्रश्न विचारला जातो. सोर्स काय आहे, स्रोत काय आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये उद्दिष्ट काय आहे, त्यानंतर तारीख काय आलेली आहे, तारीख काय ठरवण्यात आलेली आहे अडॉप्शनची, कॉन्स्टिट्यूशनची, तो सगळा भाग आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे प्रिलिमच्या अनुषंगाने. त्यानंतर ही एक फॅक्ट इम्पॉर्टंट आहे, नानी पालखीवाला इम्पॉर्टंट इमिनंट ज्युरिस्ट होते, त्यांच्याकडून एक विधान करण्यात आलं होतं की संविधानाची उद्देशिका जी आहे ती संविधानाचं ओळखपत्र आहे, आयडेंटिटी कार्ड आहे ते कॉन्स्टिट्यूशनचं, असं विधान त्यांच्याकडून करण्यात आलेलं होतं. हा जो उद्देशिकेचा ठराव मांडण्यात आला होता, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन जे मांडण्यात आलं होतं ते 22 जानेवारी 1947 एक मताने मंजूर झालेलं होतं. 13 डिसेंबर 1947 ते मांडण्यात आलं, 22 जानेवारी 1947 ते एक मताने मंजूर झालेलं होतं. दोन्ही तारखा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर पुढचं आर्टिकल आलेलं आहे ते महिलांच्या आरक्षणाला घेऊन आलेलं आहे. महिला आरक्षणाबद्दल विधेयक आपण खूप मोठ्या गाजावाजामध्ये सगळं स्वीकारलं तरी देखील परिस्थिती आपल्याकडे बदललेली बघायला मिळत नाही. त्याच्यासाठी एक केस स्टडी इथं देण्यात आलेली आहे. राजस्थान मधले जे काही इलेक्शन झाले नुकतेच, त्याच्यामध्ये एक केस स्टडी देण्यात आलेली आहे. एक मुद्दा मागं पडत चाललाय या सगळ्या महिला आरक्षणाचं विधेयक जे पारित करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे एक महत्वाचा मुद्दा मागं पडलेला आहे ज्याच्यावरती अगोदर खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होत होती. अशा पद्धतीने कायदेशीर दृष्टीने आरक्षण देण्याच्या अगोदर जे राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षाने त्यांच्या पक्षाअंतर्गत काही जागा महिलांसाठी राखून ठेवणं गरजेचं आहे अशी एक चर्चा मागं सुरू होती. ती चर्चा पूर्णतः मागं पडलेली आहे, कारण 33% आरक्षणाचा मुद्दा, 1/3 रिझर्वेशन ते देण्याचा मुद्दा पुढे आल्यामुळं पक्षांनी त्यांच्या
तिकीट देत्या दरम्यान, उमेदवारी देत्या दरम्यान जो काही महिलांना आरक्षण देणं गरजेचं आहे तो मुद्दा मागच पडून गेलाय. आणि तो मुद्दा राजस्थानच्या नुकत्याच इलेक्शन मध्ये दिसलेला आहे. मग ते दोन नॅशनल पार्टीचा इथे उल्लेख करण्यात आलेला आहे, मग ते बीजेपी असेल किंवा काँग्रेस असेल, दोघांकडूनही खूप कमी प्रमाणामध्ये महिलांना उमेदवारी देण्यात आली होती. बीजेपीकडून 20 महिलांना उमेदवारी देण्यात आली होती, ज्याच्यामधल्या 9 महिला सदस्य निवडून आल्या. काँग्रेसच्या बाजूने 28 महिलांना उमेदवारी देण्यात आली होती, त्यांच्याकडून देखील 9 तिथं महिला सदस्य निवडून आल्या. त्यामुळे ते प्रपोर्शन खूप कमी आहे. 45% सक्सेस रेशिओ आहे महिलांचा निवडून येण्याचा बीजेपीमधून, काँग्रेसमधून 32% आहे. त्यामुळे ते प्रमाण खूप कमी आहे, त्याच्यावरती भर देणं गरजेचं आहे. इथं आणखी एका गोष्टीचा उल्लेख करण्यात आलेला आहे, ती आहे फर्स्ट पास्ट दी पोस्ट FPTP सिस्टीम. आपल्याकडं लोकसभा, राज्य विधानसभा यासारख्या निवडणुकांमध्ये आपण FPTP सिस्टीम स्वीकारलेली आहे, आणि राष्ट्रपतींसारख्या ज्या निवडणुका त्याच्यामध्ये आपण प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन प्रक्रिया स्वीकारलेली आहे. त्याला घेऊन प्रश्न विचारला जातो, दोन मध्ये नेमका फरक काय आहे, FPTP सिस्टीम आणि प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन सिस्टीम. त्यामुळे इथे तो एक महत्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे की राजकीय पक्षांकडून पण जास्त उत्सुकता दाखवली जात नाही महिला उमेदवारांना तिकीट देण्यासाठी, आणि नागरिकांकडून पण देखील महिला उमेदवारांना जास्त प्रतिसाद दिला जात नाही. तो मुद्दा या जो सक्सेस रेट इथं देण्यात आलेला आहे त्याच्यावरून समजून येतो. 20 पैकी 9 महिला आणि 28 पैकी 9 महिला निवडून येतात, म्हणजे लोकांकडून पण नाकारण्यात येते. त्यामुळे दोन्ही बाजूनी अडचण आहे, राजकीय पक्षांच्या बाजूने देखील आणि समाजाच्या बाजूने देखील. समस्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, महिला प्रतिनिधित्व भारतातलं कमी का आहे, वुमन्स रिप्रेझेंटेशन कमी का आहे, ते वाढवण्याची मागणी वाढवण्यासाठी कोणत्या तरतुदी केल्या पाहिजेत, त्याच्यामागची नेमकी कारणं काय आहेत, ते आपल्याला माहित असणं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी गरजेचे आहेत. त्यानंतर पॉलिटिशी संबंधित आलेला एक आर्टिकल आहे, कालच्या द हिंदू मधला आहे. याच्यामध्ये आपल्याकडे जो वॉटर पोल्युशन ऍक्ट आहे, वॉटर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल पोल्युशन ऍक्ट, वॉटर पोल्युशन ऍक्ट म्हणून तो शॉर्टमध्ये ओळखला जातो, 1974 तो लागू करण्यात आला होता. त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत, तर ते बदल नेमके काय आहेत आणि त्याच्यावरती काय चर्चा सुरू आहे तो भाग आपल्यासाठी महत्वाचा आहे. सप्टेंबर 1974 मध्ये सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आपल्याकडे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ असतं आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ असतं, तर त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलेली होती. अशा पद्धतीने जे पब्लिक वॉटर रिसोर्सेस असतात, सार्वजनिक पाण्याचे स्रोत असतात, त्यांचं प्रदूषण होण्यापासून रोखणं, त्याच्या बाबतीमध्ये नियमन बनवणं, अशा पद्धतीची जबाबदारी या दोन्ही संस्थांकडे देण्यात आलेली होती. पार्लमेंटने नंतर संसदेने हा कायदा पास केला 1974 मध्ये. त्या कायद्यांतर्गत या सगळ्या तरतुदी करण्यात आलेल्या, CPCB असेल किंवा SPCB असेल, ज्यात आपण बघितलं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ त्यांच्याकडे जबाबदाऱ्या देण्यात आल्या, तो एक मुद्दा आहे. आता आपल्याकडे वेगवेगळ्या लिस्ट आहेत, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट. वॉटरचा पाणी हा जो विषय आहे तो स्टेट सब्जेक्ट आहे, स्टेट लिस्ट मधला, राज्य सूचीमधला तो मुद्दा आहे. त्यामुळे केंद्र सरकार जे आहे त्याच्यावरती डायरेक्टली कुठलाही कायदा करू शकत नाही, अंटील अँड अनलेस दोन किंवा दोनपेक्षा जास्त राज्यांनी त्याच्यासाठी मागणी केली तर तशा पद्धतीचा कायदा केंद्र सरकार लागू करू शकतं. आणि तो कायदा जो आहे तो त्याच ज्या राज्यांनी मागणी केलेली आहे त्याच राज्यांपुरता तो लागू असेल. त्या राज्यांच्या व्यतिरिक्त इतर राज्यांनी जर कोणी डिमांड केली तर तिथं प्रामुख्याने आपल्याला त्या राज्यांमध्ये देखील त्याची अंमलबजावणी झालेली आपल्याला बघायला मिळेल. तर त्या अनुषंगाने जे काही राज्य सूचीमधले विषय असतात, केंद्र सूचीमधले विषय असतात, ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, त्याच्याबद्दलच्या गोष्टी पण माहीत असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीचं जे अमेंडेड व्हर्जन आहे, दुरुस्ती केलेला जो कायदा आहे तो हिमाचल प्रदेशमध्ये लागू होणार आहे, राजस्थानमध्ये आणि काही केंद्रशासित प्रदेशांमध्ये तो लागू होणार आहे. याच्यामध्ये बदल काय करण्यात आलेले आहेत, अगोदर वेगवेगळे जे व्हायोलेशन्स होते, वेगवेगळे जे कायद्याचं उल्लंघन केलं जात असायचं त्याच्या अंतर्गत एक इम्प्रिझनमेंटची, तुरुंगवासाची एक शिक्षा होती, ती बदलण्यात आलेली आहे. त्याला आता फाईनने रिप्लेस करण्यात आलेला आहे, त्याच्या जागी दंड आकारला जाईल. 10,000 ते 15 लाखापर्यंत जे वेगवेगळ्या उल्लंघनासाठी वेगळा दंड आहे तो आकारला जाईल, असा एक महत्वाचा मुद्दा तिथे उपस्थित करण्यात आलेला आहे. अगोदरची तरतूद तुरुंगवासाची ती बदलण्यात आली. त्यासोबतच अशा पद्धतीने अगोदर जो कायदा आहे ओरिजिनल, त्या मूळ कायद्यामध्ये एक तरतूद काय होती की कुठल्याही पद्धतीच्या उद्योगाकडून, इंडस्ट्रीकडून किंवा ट्रीटमेंट प्लांटकडून कुठल्याही पद्धतीने सिवेज वॉटर, जर खराब पाणी जर शेजारच्या कोणत्याही वॉटर बॉडीमध्ये, नदी नाल्यामध्ये जर सोडलं जात असेल तर त्याच्यासाठी स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्डची, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची परमिशन असणं गरजेचं होतं, परंतु ती परमिशन पण काही बाबतीमध्ये काढून टाकण्यात आलेली आहे. तो एक मुद्दा महत्त्वाचा इथं उपस्थित करण्यात आलेला आहे. आणि केंद्र सरकारकडून पण काही पातळ्यावरती अशा पद्धतीच्या गाईडलाईन्स, मार्गदर्शक तत्व जारी केली जाऊ शकतात, तो एक नवीन मुद्दा ऍड करण्यात आलेला आहे. त्याच्यावरती काही प्रमाणात टीका सुरू झालेली आहे, कारण अगोदरची तुरुंगवासाची शिक्षा ती दंडाने रिप्लेस केलेली आहे, बदलण्यात आलेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीने प्रदूषणावरती चांगले नियमन करणं, इफेक्टिव्ह अंमलबजावणी त्याची करण्याची गरज असताना अशा पद्धतीने बदल करणं योग्य नाही, असे देखील
टीका त्याच्या बाबतीमध्ये सुरू असलेली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर इंटरनॅशनल रिलेशनशी संबंधित आलेली ही न्यूज आहे, हे आर्टिकल आहे, याच्यामध्ये भारत आणि UAE युनायटेड अरब इमिरेट्स यांच्याबद्दलचे जे रिलेशन्स आहेत या दोन देशांदरम्यानचे त्याचा इथं उल्लेख करण्यात आलेला आहे. त्याला पार्श्वभूमिका आहे, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी 13 आणि 14 फेब्रुवारीला UAEच्या व्हिजिटवरती जाणार आहेत. त्याचं औचित्य काय आहे तर त्या ठिकाणी हिंदू एका मंदिराचं उद्घाटन केलं जाणार आहे, त्याच्यासाठी म्हणून ते तिथं जाणार आहेत. भारत आणि UAE संबंध खूप चांगले राहिले अगोदरपासूनच. इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये हा पश्चिम आशिया भाग आपल्यासाठी महत्वाचा आहे, वेस्ट एशिया आणि वेस्ट एशियामधलं सौदी अरेबिया असेल किंवा UAE असेल, हे दोन्ही देश प्रामुख्याने भारतासाठी खूप महत्वाची भूमिका बजावतात. त्यापैकी एक हा देश असलेला UAE देश, तर त्याच्यासोबत चांगले संबंध आहेत. ते कशावरून आपल्याला बघायला मिळतात, 2015 पासून मोदींची ही 7वी भेट आहे UAEला आणि मागच्या 8 महिन्यातली ही 3री भेट आहे. त्याच्यावरून आपण समजू शकतो की रिलेशनशिप इंडिया आणि UAEची किती चांगली आहे. तर वन ऑफ द मोस्ट प्रॉमिनंट बायलॅटरल रिलेशनशिप म्हणून ते त्या भागातले समोर आलेले आपल्याला बघायला मिळतात. UAE भारताचा स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे, सामरिक भागीदार देखील आहे, महत्वाचा भाग आहे. ती गोष्ट भारतासाठी महत्वाची आहे कारण तो जो गल्फ रिजन आहे, गल्फ कंट्रीज म्हणून जे ओळखले जातात, तिथं भारताची ही प्रतिबद्धता जी आहे, इंडियन एंगेजमेंट जी आहे ती इम्पॉर्टंट आहे. अशा पद्धतीने तिथं सामरिक भागीदार आपल्यासाठी असणं गरजेचं आहे. त्यासोबतच त्या ठिकाणी 14 फेब्रुवारीला एक वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट देखील होणार आहे. प्रिलिमसाठी फॅक्ट महत्वाची आहे, त्याच्यामध्ये गेस्ट ऑफ ऑनर म्हणून देखील मोदींना इन्व्हिटेशन देण्यात आलेलं आहे. दोन गोष्टी आहेत या भेटीच्या मागं, एकतर हे दुसरं हिंदू मंदिर UAE मध्ये त्याचं उद्घाटन केलं जाणार आहे, याच्या अगोदर देखील एक हिंदू टेम्पल बांधण्यात आलेलं आहे, हे दुसरं मंदिर आहे. आणि त्यासोबतच दुसरं औचित्य आहे या भेटीचं की वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट, त्याच्यामध्ये गेस्ट ऑफ ऑनर म्हणून मोदींना तिथं बोलवण्यात आलेलं आहे. हे स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे, इंडिया UAE स्टोरी हाऊ इयर गोज बियॉन्ड टेम्पल्स फेथ ऑर द साइनिंग ऑफ स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप. भारत आणि UAEची जे संबंध आहेत ते धर्म, फेथ, विश्वास आणि मंदिर याच्या पलीकडं जाऊन असलेले निर्माण झालेले आपल्याला बघायला मिळतात. या स्टेटमेंटला घेऊन एक प्रॅक्टिस क्वेश्चन फ्रेम करण्यात आलेला, तो क्वेश्चन आपण बघूया, म्हणजे तुम्हाला ती आयडिया लक्षात येईल की नेमका आपल्याला या क्वेश्चन या आर्टिकल मधून घ्यायचं काय आहे. तर पश्चिम आशियाशी भारताशी संबंध धर्म आणि पैसे पाठवण्याच्या पलीकडे परस्पर हित संबंधांच्या भागीदारीत बदललेले आहेत. पश्चिम आशियासोबतच्या भागीदारीत भारतासमोर कोणत्या संधी आणि आव्हाने आहेत. पैसे पाठवण्याच्या पलीकडे म्हणजे रेमिटन्सेस, तिथं जे भारतीय नागरिक आहेत त्यांच्याकडून तिथं कमवून जे पैसे सेव्हिंग करून माघारी पाठवले जात असतात त्यांच्या घरच्यांकडे, तो रेमिटन्सचा मुद्दा इथं उपस्थित करण्यात आलेला आहे. त्यामुळे भारत आणि पश्चिम आशियाचे संबंध धर्म आणि या रेमिटन्सच्या पलीकडे जाऊन हित संबंधाच्या भागीदारीत बदलले आहेत. पश्चिम आशियासोबतच्या भागीदारीत भारतासमोर कोणत्या संधी आणि आव्हाने आहेत, असा एक प्रॅक्टिस क्वेश्चन फ्रेम करण्यात आलेला आहे 10 मार्कासाठी 150 वर्ड्स मध्ये. तेच स्टेटमेंट तसं स्टेटमेंट इथं युज करण्यात आलेलं आहे, त्यामुळे क्वेश्चन त्या पद्धतीने फ्रेम केलेला आहे की धर्म, विश्वास आणि या सामरिक भागीदारीच्या पलीकडे जाऊन संबंध असलेले आपल्याला बघायला मिळतात. ते विशेष कसे आहेत तर तो मुद्दा इम्पॉर्टंट आहे. रेग्युलर व्हिजिट होत असतात, हाय लेवल व्हिजिट, डायरेक्ट प्राईम मिनिस्टर असतील अशा पद्धतीने व्हिजिट भेटी होत असतात. त्या बाजूने देखील भारताकडे व्हिजिट होत असतात. क्लायमेट इश्यूजला घेऊन जागतिक पातळीवरती समान संकल्पना आहेत भारत आणि UAEच्या. समान सहकार्याचे दुवे कोणकोणते आहेत ते आपण इथं डिस्कस करत आहोत. समान दुवे कोणते आहेत, कॉमन लिंक्स कोणते आहेत भारत आणि UAEच्या दरम्यान. COP28 जी झाली होती त्याच्यामध्ये देखील भारत आणि UAEने एकत्रितपणे ग्लोबल ग्रीन क्रेडिट इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे. ग्रीन क्रेडिट महत्वाची संकल्पना आहे एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने. पर्यावरण पूरक प्रक्रिया, एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रोसेसेस वापरून जे कोणते उद्योग अशा पद्धतीने ग्रीन क्रेडिट स्वीकारतील, जे मिळवतील त्याचं ट्रेडिंग त्यांना करता येईल मार्केटमध्ये, त्या पद्धतीचा एक इनिशिएटिव्ह हा सुरू केलेला बघायला मिळतो. त्यासोबतच आणखी एक महत्वाचा स्तंभ कोणता आहे दोन देशांच्या या पार्टनरशिपमध्ये, या भागीदारीमध्ये, तो आहे आर्थिक स्तंभ. बायलॅटरल ट्रेड जो आहे, द्विपक्षीय जो व्यापार आहे, तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. $85 बिलियन पर्यंत पोहोचलेला आहे तो 2022-23 मध्ये, ज्यामुळे UAE जो आहे तो भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनलेला आहे. आणि भारत UAEचा जो आहे तो सेकंड लार्जेस्ट एक्सपोर्ट डेस्टिनेशन बनलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात UAE मधून भारतामध्ये सगळी विविध उत्पादनं येत असलेली आपल्याला बघायला मिळतात. त्यासोबतच UAE जो आहे तो UAE 4th लार्जेस्ट ओव्हरऑल इन्व्हेस्टर देखील आहे भारतामधला. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक त्यांच्याकडून UAE कडून करण्यात आलेली आहे. UAE मधले एक इम्पॉर्टंट कंपनी आहे ॲडनॉक नावाची, अबुधाबी नॅशनल ऑइल कॉर्पोरेशन ऑफ, तिथली जी मेन कंपनी आहे ॲडनॉक त्याचा शॉर्ट फॉर्म आहे, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्यात आलेली आहे. त्याच्या बाबतीतला करार देखील आपल्याकडे झालेला आहे. इंडिया UAE कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट साईन करण्यात आली होती 2022 मध्ये, ज्याच्या अंतर्गत सेवांमधला व्यापार जो आहे तो वाढवण्याच्या दृष्टीने फोकस ठेवण्यात आला होता या कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंटमध्ये. त्यासोबतच फायनान्शियल टेक्नॉलॉजी देखील तो एक महत्वाचा सहकार्याचा मुद्दा आहे दोन देशांमध्ये, ज्याच्या अंतर्गत
रुपे कार्ड जे आहे आपल्याकडचं, जे आपल्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरचा भाग आहे, ते युएईमध्ये 2019 पासून ऍक्सेप्ट केलं जातं. त्यासोबतच रुपी आपली जी करन्सी आहे ते दुबई एअरपोर्टवरती जुलै 2023 पासून स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. महत्वाची फॅक्ट आहे. त्यासोबतच भारत आणि युएई यांच्या दरम्यान रुपी दिराम सेटलमेंट सिस्टीम देखील सुरू करण्यात आली आहे ऑगस्ट 2023 मध्ये. तो मुद्दा पण आपण डिस्कस केलेला होता त्यावेळी ऑगस्टच्या मधल्या डीएनए मध्ये. त्यासोबतच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन जे आहे त्यांनी अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनी जी आहे ऍडनॉक, ज्याचा आपण आता उल्लेख केला होता, तर त्यांनी या पद्धतीने पेमेंटचे जे आहे ट्रान्झॅक्शन रुपीमध्ये, रुपी आणि दिराममध्ये करण्याचा ऑलरेडी सुरुवात त्याच्यामध्ये केलेली आहे. युएई जो आहे तो एक ट्रस्टेड पार्टनर राहिलेला आहे आपल्याला एनर्जी सिक्युरिटीमध्ये, ऊर्जा सुरक्षा. आता जो आपण प्रश्न बघितला पश्चिम आशियाचं भारतासाठी महत्व आणि आव्हाने नमूद करा, महत्वामध्ये हा एक पहिला प्रायोरिटीचा प्राधान्याचा मुद्दा आहे, तो आहे ऊर्जा सुरक्षा. ऊर्जा सुरक्षा म्हणजे त्या भागातून मोठ्या प्रमाणात आपण तेल आयात करतो, त्याच्यावरती आधारित आपली अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात चालते, त्यामुळे त्याला एनर्जी सिक्युरिटी ऊर्जा सुरक्षेसाठी आपण त्यांच्यावरती अवलंबित आहोत, तो एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि तो एकमेव देश आहे ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आपल्या स्ट्रॅटेजिक ऑइल रिझर्व्समध्ये. भारतामध्ये जे काही स्ट्रॅटेजिक ऑइल रिझर्व्स बघायला मिळतात त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. स्ट्रॅटेजिक ऑइल रिझर्व्सच्या बाबतीमध्ये पण मागं करार झालेला आहे. आपल्याकडची इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्स लिमिटेड आहे आणि अबुधाबी ऍडनॉक कंपनी, त्यांच्यामध्ये या स्ट्रॅटेजिक क्रूड ऑइल स्टोरेजला घेऊन, फॅसिलिटीला घेऊन करार झालेला आहे, जे मँगलोर या ठिकाणी असणार आहे, ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट $400 मिलियन एवढी करण्यात आलेली आहे. हे कशासाठी केलं जातं? आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर तेलाचा आयात निर्यात जर थांबली तर त्याच्यासाठी आपल्याकडे काही साठा असावा म्हणून स्ट्रॅटेजिक ऑइल रिझर्व्स भारत डेव्हलप करत आहे. दक्षिण भारतामध्ये प्रामुख्याने असे स्ट्रॅटेजिक ऑइल रिझर्व्स आपण तिथं सुरू करत आहोत. त्यासोबतच सुरक्षेच्या बाबतीमध्ये पण सहकार्य आपण करत आहे त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात. लोक ते लोक संबंध देखील वाढवत आहे. युएई मध्ये मोठ्या प्रमाणात इंडियन स्कूल्स बघायला मिळतात. 130+ 130 जास्त तिथं शाळा आहेत जिथं सीबीएसई पॅटर्न शिकवला जातो आणि केरळ स्टेट गव्हर्नमेंटचा अभ्यासक्रम शिकवला जातो, कारण तिथं मोठ्या प्रमाणात दक्षिण भारतातून कित्येक भारतीय वास्तव्यास असलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे त्या बाबतीमध्ये लोक ते लोक संबंध पण महत्वाचे आहेत या दोन देशांमधले. मागचा एक मुद्दा इथं नमूद करण्यात आलेला आहे ओआयसीचा, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज म्हणून एक गट आहे या सगळ्या मुस्लिम डॉमिनेटेड कंट्रीजचा, ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट 57 कंट्रीज आहेत. युनायटेड नेशन्स नंतर तोच एक मोठा गट मानला जातो एवढ्या मोठे सदस्य असलेला. त्याच्या अंतर्गत युएई कडून त्या ओआयसीचं ऑर्गनायझेशन करण्यात आलं होतं, ती परिषद आयोजित करण्यात आली होती. आता या ओआयसी मध्ये फक्त मुस्लिम डॉमिनेटेड कंट्रीजच आहेत, त्याच्यामध्ये भारतासारखे देश सामील नाहीत. परंतु युएईने ज्यावेळी याचं आयोजन केलं होतं 2019 मध्ये, त्यावेळी भारताला त्यांनी विशेष निमंत्रण दिलेलं होतं. त्याला पाकिस्तानने विरोध केलेला होता, पाकिस्तान त्या मीटिंगला हजर राहिला नव्हता. पाकिस्तानने तो विरोध त्याचा विरोध करून एक सेपरेट पॅरल ओआयसी स्थापन करण्याचा प्रयत्न केलेला होता, ज्याच्यामुळे पाकिस्तान युएई आणि पाकिस्तान सौदी संबंध खराब झाले आणि भारत सौदी भारत युएई संबंध आणखी वाढण्यामध्ये त्याची मदत झाली. त्यावेळी सुषमा स्वराज यांनी त्याला उपस्थिती लावलेली आहे, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने तिथं भाषण त्यांनी दिलेलं होतं. त्यामुळे तो एक महत्वाचा मुद्दा आहे की अशा पद्धतीने त्या ऑर्गनायझेशनचा सदस्य असलेला पाकिस्तानचा दावा फेटाळून युएई आणि सौदीने भारताला तिथे इन्व्हिटेशन दिलं होतं, ती एक महत्वाची गोष्ट अधोरेखित करते की संबंध किती चांगल्या पद्धतीचे आहेत. त्यासोबतच भारत जो आहे तो गेस्ट ऑफ ऑनर कंट्री म्हणून राहिलेला आहे. 2018 मध्ये देखील अबुधाबी फेस्टिवलच्या दरम्यान, त्यासोबतच मोदींना 2019 मध्ये तिथला ऑर्डर ऑफ झैद नावाचा एक टॉप सिव्हिलियन ऑनर देखील देण्यात आलेला आहे. मगाशी जी लाईन आपण बघितली की धर्म विश्वास या पलीकडे जाऊन संबंध आहेत भारत आणि युएईचे, त्या सगळ्याचं हे एक्सप्लेनेशन आहे. युएई जो आहे तो वन ऑफ द फ्यू नेशन्स होता ज्याला G20 आपण इन्व्हिटेशन दिलेलं होतं. G20 तो पार्ट नाही परंतु विशेष आमंत्रित म्हणून आपल्याकडे अध्यक्षपद असल्यामुळे आपण त्यांना विशेष निमंत्रण दिलेलं होतं, तो एक मुद्दा महत्वाचा आहे. त्यानंतर एज्युकेशनल बाबतीमध्ये शैक्षणिक सहकार्य पण आपण करतो. आयआयटी दिल्ली जी आहे ती अबुधाबी कॅम्पस तिथं इस्टॅब्लिश करण्यात आलेलं आहे आणि युएईने हैदराबादमध्ये एक नवीन कॉन्सुलेट ओपन केलेलं आहे, त्यामुळे ते संबंध आणखी वृद्धिंगत आपण करत जात आहोत. दोन्ही देशांचं कित्येक गटांमध्ये एकत्रित आपण काम करतो. I2U2 नावाचा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये इंडिया आहे, इस्रायल आहे, युएसए आहे आणि युएई आहे. चार देशांचा हा गट असलेला तिथं बघायला मिळतो, ज्याला वेस्ट एशियन क्वाड म्हणलं जातं किंवा मिडल ईस्ट क्वाड म्हणलं जातं, ज्याच्यामध्ये भारत, इस्रायल, युएस आणि युएई आहे. हा गट आपल्यासाठी महत्वाचा आहे. भारत, पश्चिम आशिया आणि पलीकडे अमेरिका या आणि इस्रायल या सगळ्यांना घेऊन एकत्रितपणे सहकार्य वाढवण्यासाठी म्हणून. युएई जो आहे तो आपल्या इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरचा भाग देखील आहे. IMEC कॉरिडॉर मागे आपण बघितलेला आहे, भारतातून सुरुवात होणार आहे. युएई, सौदी, सौदीमधलं रियाद महत्वाचं ठिकाण आहे. त्यानंतर पुढे
इस्रायल मधला हायफा नावाचं पोर्ट आणि पुढे जाऊन तो युरोपला कनेक्ट करणार आहे. आयएमएसी इम्पॉर्टंट आहे, जो बीआरआय इनिशिएटिव्ह आहे चीनचा बिल्ट आणि रोड इनिशिएटिव्ह, त्याला प्रतिक्रिया म्हणून आपण हा सुरू केलेला आहे, त्याला रिप्लेस करण्यासाठी म्हणून आपण हा सुरू केलेला आहे भारताची उपस्थिती. तर दोन्ही देश जे आहेत ते I2U2 असेल किंवा आयएमएसी असेल यासारख्या संघटनांमध्ये यासारख्या गटांमध्ये एकत्रितपणे काम करतात, महत्वाची गोष्ट आहे ती. त्यासोबतच वेगळ्या पातळ्यांवरती देखील आपले चांगले सहकार्य असलेले बघायला मिळतात. हा पार्ट कन्क्लुजन मध्ये वापरायचा, निष्कर्षामध्ये वापरायचा. इंडिया हॅज न्युमरस स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अग्रीमेंट अक्रॉस द ग्लोब बट नन डिस्प्लेज मोर कन्वर्जन्स अँड म्युच्युअल रिस्पेक्ट ऍट ऑल लेवल्स दॅन द वन विथ द UAE. भारताचे जागतिक पातळीवरती बऱ्याच देशांसोबत अशी सामरिक भागीदारी आहे, परंतु UAE सोबत जी आपली सामरिक भागीदारी आहे त्याच्यामध्ये काही वेगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. त्याचे संबंध आपल्याला वेगळ्या पद्धतीचे असलेले, वेगळ्या लेवलचे असलेले आपल्याला बघायला मिळतात. अशा पद्धतीने कन्क्लुजन आपण खूप चांगल्या पद्धतीने तिथं मेन्शन करू शकतो. त्यामुळे आयआर मध्ये हा पार्ट इम्पॉर्टंट आहे, वेस्ट एशिया हा इम्पॉर्टंट आहे. दुसरे काही इम्पॉर्टंट न्यूज आहे त्याच्याशी संबंधित आहे, डायस्पोरा जो आहे, परदेशस्थ भारतीय नागरिक जे आहेत त्यांना तिथं मोदींच्या बाजूने संबोधलं जाणार आहे. आता हा डायस्पोराला घेऊन पण प्रश्न विचारला जातो, तो मागे विचारण्यात आलेला आहे वेस्टला घेऊन, की पूर्वेकडे पश्चिमेकडे भारताच्या जो परदेशस्थ नागरिकांचं प्रमाण आहे ते एका वेगळ्या पातळीवरती पोहोचलेलं आहे, त्याचं भारतासाठी असलेलं महत्व नमूद करा असा एक प्रश्न विचारला होता. तर या परदेशस्थ नागरिकांचं महत्व काय असतं? एक तर रेमिटन्सेस, पैसे परत पाठवले जात असतात तिथून, म्हणजे तिथं काम केलं जात असतं, तिथून सेव्हिंग केले जात असतात, तिथून पैसे मोठ्या प्रमाणात परत पाठवले जात असतात, तो एक फायदा असतो. परदेशस्थ नागरिकांकडून भारतामध्ये विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केली जात असते, दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा आहे मोठ्या प्रमाणात नॉलेज ट्रान्सफर होत असतं, तिकडे त्यांनी जे काही ज्ञान घेत असतील ते इकडे परत त्यांच्याकडून ट्रान्सफर केलं जात असतं, तो नॉलेज ट्रान्सफरचा एक महत्वाचा मुद्दा असतो, तो तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा, दोन देशांमधले संबंध चांगले करण्यामध्ये महत्वाची भूमिका ते बजावतात. राजकीय प्रभाव, भूराजकीय प्रभाव पाडण्यामध्ये देशाचा, भारताचा, तो खूप चांगली भूमिका ते बजावत असतात. त्यामुळे इंडियन डायस्पोराचे फायदे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्या भागामध्ये कित्येक भारतीय कामगार कार्यरत आहेत सगळे मिडल ईस्टमध्ये, वेस्ट एशियामध्ये, त्यांना मोदींच्या बाजूने तिथं उद्देशून ऍड्रेस केला जाणार आहे. तर हा प्रश्न एकदा अटेम्प्ट करायचा आहे, संधी कोणत्या आहेत आणि आव्हानं कोणती आहेत. त्यानंतर ही न्यूज पण आलेली आहे ती इंटरनॅशनल रिलेशन्सला घेऊन आलेली आहे. श्रीलंकेकडून काही स्टेटमेंट्स करण्यात आले आहेत, भारत आणि मालदीव हे त्यांच्या दरम्यानचे जे वाद आहेत, संघर्षाचे मुद्दे आहेत, ते दोघं द्विपक्षीय पातळीवरती सोडवतील असं स्टेटमेंट त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. चायनाकडून जे काही रिसर्च शिप मालदीवला अलाव करण्यात आलेले आहे मालदीव देशाकडून, तर ते रिसर्च वेसल आहे, परंतु कुठल्याही पद्धतीचे चायनीज ट्रुप्स लष्कर तिथे अलाव करण्यात आलेलं नाही, तो एक मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे. इंडियन ओशन कॉन्फरन्स बद्दल मागच्या सेशनमध्ये आपण डिस्कशन केलेलं आहे. इंडियन ओशनला लागून असलेल्या देशांचा हा एक गट फोरम मंच आहे. त्यानंतर इथं मुद्दा आलेला आहे RCEPचा, रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप. श्रीलंका या RCEP मध्ये जॉईन होणार आहे, तो एक मुद्दा महत्वाचा आहे, ज्याच्यातून भारत 2019 बाहेर पडलेला आहे. अगोदर तो मुद्दा बघूया की RCEP म्हणजे नेमकं काय आहे. RCEPला घेऊन प्रश्न निश्चितपणे विचारला जाईल. RCEP म्हणजे रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप, तो एक व्यापार या सगळ्या देशांमध्ये वाढवण्यासाठी म्हणून करण्यात आलेला एक करार आहे असं आपण म्हणू शकतो. 1 जानेवारी 2022 त्याची अंमलबजावणी सुरू झाली. त्याच्या अंतर्गत तरतुदी कोणकोणत्या आहेत अगोदर देश जाणून घ्या. तर आशियानमधले सगळे सदस्य देश आहेत आणि आशियान व्यतिरिक्त इतर देश आहेत ज्याच्यामध्ये जपान आहे, दक्षिण कोरिया, चीन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड, या सगळ्या देशांचा मिळून बनलेला हा RCEP एक गट किंवा मंच आपण व्यापारी मंच मानू शकतो. 15 टोटल सदस्य आहेत ज्याच्यामध्ये आता श्रीलंका देखील सामील होणार आहे. भारताने याच्यामध्ये सामील होण्यास नकार दिला आहे. याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींवरती भर देण्यात आलेला आहे? जे काही आयात शुल्क लागू केलं जात असतं वेगळ्या देशातून येणाऱ्या उत्पादनांवरती, ते पूर्णतः ते कमी केलं जाईल किंवा पूर्णतः काढून टाकलं जाईल, ती एक तरतूद आहे. इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक असेल, व्यापार असेल, त्याला प्रोत्साहन दिलं जाईल, अशा पद्धतीने वेगळ्या तरतुदी या RCEP अंतर्गत करण्यात आलेल्या आहे, ज्याला भारताचा विरोध आहे. भारताने याच्यातून माघार का घेतली? चीन सारख्या देशांना आणि इतर सगळ्या देशांना भारतातल्या बाजारामध्ये प्रवेश मिळेल, व्यापारी तूट निर्माण होईल. ऑलरेडी आग्नेयासोबत जो आपला व्यापार आहे त्याच्यामध्ये व्यापारी तूट आहे. या RCEP मध्ये जर भारत सामील झाला तर ती व्यापारी तूट आणखी वाढेल. भारताचं जे कृषी क्षेत्र आहे त्या कृषी क्षेत्रावरती देखील विपरीत परिणाम होईल, यासारखी कारणं भारताकडून सांगण्यात आलेली आहेत. त्यामुळे भारताने याच्यात सामील होण्यापासून नकार दिलेला आहे. त्यामुळे RCEP इम्पॉर्टंट आहे. RCEPला घेऊन UPSC प्रिलिम्स 2016 प्रश्न विचारण्यात आलेला होता. द टर्म रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ऑफन अपीयर्स इन द न्यूज इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द अफेअर्स ऑफ अ ग्रुप ऑफ कंट्रीज नोन ऍज. तिथं ग्रुप दिलाय तर त्यातला आशियानला रिलेटेड आहे, आशियानशी रिलेटेड असलेली RCEP ग्रुप आपल्याला बघायला मिळतो. आणि मेन साठी एक प्रॅक्टिस क्वेश्चन इथं फ्रेम केलाय, नजीकच्या भविष्यातील जागतिक आर्थिक परिस्थिती लक्षात घेता RCEP वरील आपल्या स्थितीचे उदासीनतेने पुनरावलोकन करणे भारताच्या हिताचे असेल, चर्चा करा. भारताने जी ही पोझिशन घेतलेली आहे RCEP ला घेऊन,
त्याचं पुनरावलोकन करण्याचं, ती रिव्ह्यू करण्याची गरज आहे का, त्याच्यावरती चर्चा करा, असा एक क्वेश्चन इथं फ्रेम केलाय. तो प्रॅक्टिस क्वेश्चन देखील अटेम्प्ट करायचा आहे. तर आरसीपीचा इथं उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यानंतर श्रीलंकेच्या आर्थिक परिस्थितीचा इथं उल्लेख करण्यात आलेला आहे. श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती बिकट होती गेल्या काही वर्षांपासून, तर त्याच्यामध्ये सुधारणा होत चाललेला आहे, तो एक मुद्दा इथं उपस्थित करण्यात आलेला आहे. आणखी काही आर्टिकल्स आलेले आहेत इंटरनॅशनल रिलेशन्सला घेऊन, ते देखील इम्पॉर्टंट आहेत. क्वेश्चन्स डायरेक्टली आपण बघू शकतो कशा पद्धतीने प्रिलिम्सला विचारला जातो. त्यानंतर श्रीलंकेच्या बाबतीतलं हे आर्टिकल आलेलं आहे, याच्यातले काही मुद्दे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. श्रीलंकेमध्ये जी काही आर्थिक परिस्थिती, आर्थिक संकट निर्माण झालं होतं, त्याला घेऊन मागे प्रश्न विचारण्यात आला होता. आपण कदाचित तो डिस्कस देखील केलेला होता. तर वर्ल्ड बँकने तिथं सांगितलेलं आहे की इकॉनॉमिक रिकव्हरी पिरियड तिथं सुरू आहे श्रीलंकेचा, परिस्थिती तिथं सुधारत चाललेली आहे. भारताच्या बाजूने $4.5 बिलियन एवढी क्रेडिट लाईन म्हणजे अर्थ पतपुरवठा तिथे श्रीलंकेला करण्यात आलेला होता. त्याच्या व्यतिरिक्त भारताच्या बाजूने आणखी तांत्रिक सहकार्य श्रीलंकेला अपेक्षित आहे असं त्यांच्या बाजूने सांगण्यात आलेलं आहे श्रीलंकेच्या बाजूने. त्यासोबतच भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये त्रिंकोमाली या ठिकाणी कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट एक 6 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला होता, त्याचा इथं उल्लेख करण्यात आलेला आहे. तो एक महत्वाचा प्रोजेक्ट आहे. त्यानंतर या भागामध्ये जे काही ग्रेट पॉवर्स इन्वॉल्व्ह व्हायला लागलेले आहेत, या इंडियन ओशन रिजनमध्ये जे काही अमेरिका, चीन, भारत यासारख्या सत्ता जे काही तिथं त्यांची उपस्थिती वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याच्या दृष्टीने काही चिंता आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यांनी सॉव्हरेंटीचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. खूप चांगली लाईन त्यांनी युज केलेली आहे. सॉव्हरेंटी मीन्स दॅट द कंट्रीज शुड बी एबल टू मेक देअर ओन चॉईसेस. सॉव्हरेंटी सार्वभौमत्व म्हणजे देश जे आहेत ते स्वतःची भूमिका घेऊ शकतील, त्यांचे निर्णय घेऊ शकतील, चॉईस करू शकतील, तो एक मुद्दा सॉव्हरेंटीचा आहे. दॅट डज नॉट मीन दॅट वी शट अवर डोर्स टू द वर्ल्ड बट हॅव अ मल्टी अलाइन्ड फॉरेन पॉलिसी ऑन अ केस बाय केस बेसिस. सॉव्हरेंटी आम्हाला मेंटेन करायची आहे म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की आम्ही सर्व देशांसाठीच दरवाजे बंद करू, पण मल्टी अलाइन्ड फॉरेन पॉलिसी ठेवू, असं एक स्टेटमेंट त्यांनी खूप चांगलं केलेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने त्या ठिकाणी चायनीज वेसल जो काही तिथे येणार होता, चायनाची एक शिप जी येणार होती, ती येण्यापासून त्यांनी नकार दिलेला श्रीलंके. त्या बाबतीमध्ये असं मानलं जातं की भारताचं प्रेशर त्यांच्यावरती होतं का, त्यामुळे त्यांनी केलेलं आहे का, तर त्याला त्यांनी नकार दिलेला आहे. आणखी काही गटांचाही तो उल्लेख केलेला आहे. बिमस्टेक, सार्क, इंडियन ओशियन रिम असोसिएशन, ते गट काय आहेत, ते भाग आपल्यासाठी महत्वाचे आहेत. त्या गटांबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे. हा प्रश्न आहे. श्रीलंकेच्या आर्थिक संकटाच्या बाबतीत 2022 युपीएससी मेन्सला विचारला होता. भारत हा श्रीलंकेचा जुना मित्र आहे. मागील विधानाच्या प्रकाशात श्रीलंकेतील अलीकडील संकटाच्या भारताच्या भूमिकेची चर्चा करा. हा प्रश्न आपण आपलं जे राज्यसेवा मुख्यच जे सिरीज आपण चालवतो 2 वाजता, त्याच्यामध्ये माझ्याकडून तो डिस्कस करण्यात आलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. सार्क संघटना, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन, याची स्थापना December 1985 ढाका या ठिकाणी झाली. मुख्यालय काठमांडू या ठिकाणी. सदस्य देश इथं नमूद करण्यात आलेले आहेत. अफगाणिस्तान आहे, बांगलादेश आहे, भूतान, इंडिया, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका. उद्दिष्ट काय? व्यापार, सांस्कृतिक सहकार्य वाढवणे, सामाजिक हित सगळ्यांचं लक्षात घेणे आणि या दक्षिण आशिया भागामध्ये, साऊथ एशिया रिजनमध्ये स्थिरतेला प्रोत्साहन देणे, शांततेला प्रोत्साहन देणे. परंतु सार्क गटामध्ये भारत आणि पाकिस्तान दोन देश एकत्रित असल्यामुळे या दोन देशांमध्ये गेले कित्येक वर्ष जे संबंध ताणले गेलेले आहेत दहशतवादाच्या मुद्द्याला घेऊन, त्यामुळे या सार्क संघटनेची परिषद बैठक 2014 भरलेली नाही. त्यामुळे सार्क गटाचं महत्व संपत चाललेलं आहे, असा एक मुद्दा तिथे उपस्थित केला जातो. ते सार्कच्या भवितव्यासाठी अनुकूल गोष्ट नाही. त्यानंतर बिमस्टेक पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बिमस्टेकची सुरुवात 1997 करण्यात आली. याच्यातून सार्क सारखेच काही सदस्य याच्यामध्ये आहेत, परंतु याला पाकिस्तान, अफगाणिस्तानला याच्यातून आपण वगळलेलं आहे, तो एक मुद्दा महत्वाचा आहे. तर बिमस्टेक भारतासाठी महत्वाचा गट आहे. बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन असा त्याचा फुलफॉर्म आहे. याच्यामध्ये बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, थायलंड यासारखे देश सदस्य असलेले बघायला मिळतात. उद्दिष्ट काही प्रमाणात समान आहेत, काही वेगवेगळे आहेत. सार्वभौमत समानता मेंटेन करणे, प्रादेशिक अखंडतेच्या तत्वाचा आदर करणे, राजकीय स्वातंत्र्य बाळगणे, अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे, आक्रमण न करणे, पीसफुल कोएक्झिस्टन्स, शांततापूर्ण सहअस्तित्व मेंटेन करणे, परस्पर आदर आणि परस्पर लाभ यातला प्रोत्साहन देणे यासारखी उद्दिष्टे याची ठेवण्यात आलेली आहेत. या दोन्हीला घेऊन प्रश्न विचारला जातो. मागे प्रश्न विचारण्यात आलेला आहे, सार्कला घेऊन प्रश्न विचारण्यात आलेला आहे. भारतात वाढणारे सीमापार दहशतवादी हल्ले आणि पाकिस्तानकडून अनेक सदस्य देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये वाढता हस्तक्षेप हे सार्कच्या भविष्यासाठी अनुकूल नाहीत, योग्य उदाहरणांसह स्पष्ट करा, असा प्रश्न एक सार्क बद्दल विचारलेला आहे. दुसरा एक प्रश्न विचारलेला आहे युपीएससी मेन्स 2022 बिमस्टेक आणि सार्क या दोन समांतर संघटना आहेत असं तुम्हाला वाटतं का, दोघांमधील समानता आणि असमानता काय आहेत, या संघटनेची स्थापना करून भारतीय परराष्ट्र धोरणाची उद्दिष्ट कशी साध्य होतील, असा एक क्वेश्चन युपीएससी मेन्स 2022 विचारण्यात आलेला आहे. या उद्दिष्टांना घेऊन आपलं लुकिस्ट पॉलिसी, ऍक्टिस्ट पॉलिसी, नेबरहूड फर्स्ट पॉलिसी, त्या सगळ्यांचा उल्लेख निश्चितपणे त्याच्यामध्ये करायचा आहे. बाकी पार्ट
आपण क्वेश्चन डिस्कस करणार आहोतच नंतर आपल्या ज्या राज्यसेवा मुख्याच्या सिरीजमध्ये. त्यानंतर इंडियन ओशन ड्रीम असोसिएशनचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे. तर याची संकल्पना 1995 नेल्सन मंडेलाकडून मांडण्यात आलेली होती. हिंदी महासागराला लागून ज्या काही देशांच्या सीमा आहेत, इकडे आफ्रिकेपासून ते तिकडे ऑस्ट्रेलियापर्यंत, या सगळ्यांचा एक गट असावा अशी संकल्पना त्यांनी मांडली होती. त्याच्यानुसार 1997 या गटाची स्थापना करण्यात आली. 23 सदस्य देश आहेत, त्यांची सगळ्यांची नावं इथं देण्यात आलेली आहेत. मॉरिशस या ठिकाणी सचिवालय या संघटनेचं असलेलं आपल्याला बघायला मिळतं. याच्या अंतर्गत 6 प्रायोरिटी एरिया, 6 प्राधान्याचे क्षेत्र ठरवण्यात आलेले आहेत. मरीटाईम सेफ्टी, सिक्युरिटी, टुरिझम, कल्चरल एक्सचेंज, अकॅडमिक सायन्स, टेक्नॉलॉजी कॉपरेशन, व्यापाराच्या बाबतीतलं प्रोत्साहन, फिशरी मॅनेजमेंट, ब्लू इकॉनॉमी आणि 2 फोकस एरियाज आहेत, डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट आणि वुमन्स इकॉनॉमिक इम्पॉवरमेंट. ती क्षेत्र आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे कारण प्रश्न तसा विचारला जातो. युपीएससी प्रिलिम्स पीवायक्यूला प्रश्न विचारलेला आहे, इंडियन ओशन रिजन आर्क नावाचा जो गट आहे तो कशाच्या संदर्भात त्याची स्थापना करण्यात आली, असा एक युपीएससी प्रिलिम्सला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने प्रश्न विचारला जात असतो, त्यामुळे प्रिपरेशन न्यूज पेपरची त्याच पद्धतीने करायची आहे. जीएस पेपर 3 शी संबंधित आलेले न्यूज आपण डिस्कस करणार आहोत, ज्याच्या अंतर्गत एन्व्हायरमेंटशी संबंधित आलेल्या पहिली न्यूज आहे. तर अशा पद्धतीने जे टायगर रिझर्व आपल्याकडे असतात, मुख्य आदिवासाचा जो भाग असतो व्याघ्र प्रकल्पामध्ये, त्या ठिकाणी भ्रमणध्वनी मनोरे म्हणजे जे मोबाईलचे नेटवर्कचे टॉवर्स असतात त्याला बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. तो एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्या अनुषंगाने काही मुद्दे इथे उपस्थित करण्यात आलेले आहेत. तर बफर झोन, कोर झोनचा इथं उल्लेख करण्यात आलेला आहे. तर ते भाग नेमके काय असतात, तो भाग आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर तो बफर झोन, कोर झोन, त्याला घेऊन प्रश्न विचारला जातो एन्व्हायरमेंटमध्ये. तर बफर झोन म्हणजे ज्या ठिकाणी एकदम तो कॉन्झर्वेशनच्या दृष्टीने महत्वाचा मानलेला भाग असतो, ज्या ठिकाणी वाघांची संख्या जास्त देखील असते आणि त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचे ह्युमन सेटलमेंट, मानवी वसाहत असेल, इतर गोष्टी असतील, त्या अलाव केल्या जात नाहीत. त्या ठिकाणी फक्त मॉनिटरिंग, इथं जे साईन देण्यात आलेलं फक्त मॉनिटरिंग, निरीक्षण फक्त त्या ठिकाणी अलाव करण्यात आलं असतं. त्या व्यतिरिक्त कुठलीही कृती, कुठलीही ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी अलाव केली जात नाही. त्याच्यानंतर असतं तो असतो प्रामुख्याने बफर झोन असतो. तर बफर झोन इम्पॉर्टंट आहे आणि त्यानंतर असतो ट्रान्झिशन एरिया. बफर झोन असतो तो ट्रान्झिशन एरिया आणि कोर झोनच्या मधला भाग म्हणून ओळखला जातो. याला घेऊन एन्व्हायरमेंटमध्ये प्रश्न विचारला जातो. या 3 झोनला घेऊन, कोर एरिया काय असतो, बफर झोन काय असतो आणि ट्रान्झिशन एरिया काय असतो, ह्युमन सेटलमेंट या 2 बाहेरच्या थरांमध्ये अलाव केल्या जातात, कोर झोनमध्ये अलाव केल्या जात नाहीत. आणि या बफर झोनमध्ये पण काही प्रमाणात अलाव केल्या जात असतात, आदिवासी समुदाय जर वर्षानुवर्ष राहत असेल तरच तिथं तो अलाव केला जात असतो. त्यानंतर ग्रेट इंडियन बस्टर्डला घेऊन आलेली ही न्यूज आहे, मागे देखील आलेली होती. महत्वाचा हा पक्षी मानला जातो ग्रेट इंडियन बस्टर्ड. तर प्रामुख्याने त्याला घेऊन, संवर्धनाला घेऊन आलेली ही न्यूज आपल्याला बघायला मिळते. तर त्याच्याबद्दलच्या काही डिटेल्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर प्रामुख्याने माळढोक पक्षी म्हणून तो ओळखला जातो. एका वाईल्ड लाईफ सँक्च्युरी बद्दलचा इथे उल्लेख देण्यात आलेला आहे. आंध्र प्रदेशमध्ये नंद्याल डिस्ट्रिक्टमध्ये रोल्ला पाडू नावाची एक वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे, वन्यजीव अभयारण्य आहे. त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा एकही अशा पद्धतीने माळढोक पक्षी त्या ठिकाणी आढळला नाही, ती एक गोष्ट इथं महत्वाची नमूद करण्यात आलेली आहे. आता हे जे ग्रेट इंडियन बस्टर्ड असतं, जे माळढोक पक्षी असतो, त्याची उंची जवळपास 1 मीटरच्या आसपास त्याची वाढते, त्याचं वजन 15 किलोच्या आसपास राहतं आणि IUCNची जी रेड लिस्ट आहे त्याच्यामध्ये क्रिटिकली इंडेंजर्ड म्हणून स्टेटस त्याला देण्यात आलेला आहे. वर्ल्ड वाईड जागतिक पातळीवरती 140 आसपास असे माळढोक पक्षी असल्याचं सध्या नमूद करण्यात आलेलं आहे. त्यातली मेजर पॉप्युलेशन जी आहे ती भारतामध्ये बघायला मिळते. थार डेझर्ट जे आहे, थार डेझर्टमध्ये मोठ्या प्रमाणात डेझर्ट नॅशनल पार्क आहे, त्या ठिकाणी अशा पद्धतीने जास्तीत जास्त संख्या या माळढोक पक्ष्यांची असलेल्या बघायला मिळते. त्या बाबतीमध्ये अबुधाबी इथली एक कॉन्झर्वेशन इन्स्टिट्यूट आहे, इंटरनॅशनल फंड फॉर होबारा कॉन्झर्वेशन, त्यांच्या मार्फत देखील काही टेक्निकल असिस्टन्स त्यांचा घेतला जात आहे. अशा पद्धतीने या माळढोक पक्ष्याचं ब्रीड वाढवण्यासाठी, ब्रीडिंग करण्यासाठी, त्याची संख्या वाढवण्यासाठी म्हणून तो एक महत्वाचा मुद्दा आहे. डेझर्ट नॅशनल पार्कचा इथे उल्लेख करण्यात आलेला आहे, तो देखील भाग आपण बघणार आहोत. IUCNचं स्टेटस इम्पॉर्टंट असतं, त्याच्यासाठी संवर्धनाच्या बाबतीमध्ये कोणकोणते प्रयत्न केले जात आहेत तो एक मुद्दा महत्वाचा असतो, याचा देखील तिथे उल्लेख करायचा आहे. अबुधाबीतली एक इन्स्टिट्यूट तिथं काम करत आहे चांगल्या पद्धतीने, त्याचा निश्चितपणे उल्लेख करायचा आहे. आणि त्याच्याबद्दलच्या बेसिक गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. माळढोक पक्षी, ग्रेट इंडियन बस्टर्ड, राजस्थानचा स्टेट बर्ड आहे, राज्य पक्षी आहे आणि क्रिटिकली इंडेंजर्ड बर्ड आहे. फ्लॅगशिप ग्रँडलँड स्पेसिस म्हणून ओळखली जाते. फ्लॅगशिप स्पेसिस काय असतं, या स्पेसिस अशा काही स्पेसिस असतात महत्वाच्या, ज्यांची संख्या जर कमी झाली तर त्याचा परिणाम पूर्ण परिसंस्थेवरती होत असतो, त्यांना फ्लॅगशिप स्पेसिस असं म्हणतात. तर ग्रासलँड जो आपल्याकडे ग्रासलँड रिजन आहे त्या भागामध्ये जास्तीत जास्त अशा पद्धतीने ह्या फ्लॅगशिप स्पेसिस म्हणून ओळखल्या जातात. याची संख्या राजस्थान आणि गुजरातमध्येच जास्त आहे, त्या व्यतिरिक्त महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये देखील काही प्रमाणामध्ये माळढोक पक्ष्याचं प्रमाण बघायला मिळतं. यांना धोका कशाचा आहे, प्रामुख्याने इलेक्ट्रोक्युशनचा.
विजेचा धक्का लागून इलेक्ट्रिक शॉक बसून जास्त मरण्याचं प्रमाण आहे आणि शिकार देखील त्यांची प्रामुख्याने केली जाते. वेगळे स्टेटस इथं देण्यात आलेले आहेत. आयुसीएन अंतर्गत क्रिटिकली इंडेंजर्ड आहे. साइट्स नावाचा एक करार आहे, त्याच्यामध्ये अपेंडिक्स 1 मध्ये त्याला ऍड करण्यात आलेला आहे. सीएमएस नावाचा एक प्रोग्राम आहे, कन्व्हेन्शन ऑन माइग्रेटरी स्पेसिस करार आहे पर्यावरणाच्या बाबतीतला, त्याच्या अपेंडिक्स 1 मध्ये ऍड केलेला आहे. आणि वन्यजीव संरक्षण जो अधिनियम आहे 1972 त्याच्या शेड्यूल 1 मध्ये त्याला ऍड करण्यात आलेला आहे. त्या स्टेटसला घेऊन पण प्रश्न प्रिलिम्सला विचारला जातो. त्यानंतर डेझर्ट नॅशनल पार्क नेमकं काय आहे, जैसलमेर आणि बारमेर जे जिल्हे आहेत राजस्थान मधले त्या ठिकाणी हे डेझर्ट नॅशनल पार्क असलेलं बघायला मिळतं. या भागामध्ये माडव पक्षी बघायला मिळतो, ग्रेट इंडियन बस्टार्ड, त्यानंतर जो राजस्थानचा स्टेट अॅनिमल आहे चिंकारा ते पण बघायला मिळतं. चिंकारा नाव तुम्ही ऐकलं असेल एका केसमध्ये महत्वाच्या. त्यानंतर स्टेट ट्री आहे खेजरी नावाचं, ते पण त्या डेझर्ट नॅशनल पार्क मध्ये बघायला मिळतं. स्टेट फ्लॉवर रोहिडा नावाचं राजस्थानचं, ते पण या भागामध्ये बघायला मिळतं. त्यामुळे हे डेझर्ट नॅशनल पार्क इम्पॉर्टंट आहे, ज्याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून देखील दर्जा 1980 मध्ये देण्यात आलेला आहे आणि नॅशनल पार्क म्हणून दर्जा 1992 मध्ये देण्यात आलेला आहे. त्यामुळे ते इम्पॉर्टंट आहे, त्याला घेऊन युपीएससी प्रिलिम्सला 2020 ला प्रश्न विचारण्यात आला होता. विथ रेफरन्स टू इंडियाज डेझर्ट नॅशनल पार्क विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट असा प्रश्न विचारला जातो. त्याच्याबद्दलची वैशिष्ट्य इथं देण्यात आलेले आहेत. इट इज स्प्रेड ओव्हर 2 डिस्ट्रिक्ट्स, हो बरोबर आहे. देर इज नो ह्युमन हॅबिटेशन इन साइड द पार्क, इट इज वन ऑफ द नॅचरल हॅबिटेट्स ऑफ ग्रेट इंडियन बस्टार्ड. तर त्या पद्धतीला सी इज ऑप्शन आहे 1 आणि 3, तो बरोबर आहे. हा दुसरा ऑप्शन चुकीचा आहे. त्यामुळे अशा पद्धतीने प्रश्न तिथे विचारले जात असतात. प्रिपरेशन त्याच अँगलने आपल्याला करणं अपेक्षित आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटशी संबंधित आलेलं आणखी एक आर्टिकल आहे इम्पॉर्टंट. याच्यामध्ये महत्वाचा भाग जो नमूद करण्यात आलेला आहे की पॅटर्न जो बदलत चाललेला आहे या हवामान बदलाचा, ग्लोबल वॉर्मिंगचा, हा तापमान वाढाचा, तो पॅटर्न कसा आहे, तो इम्पॉर्टंट आहे, तो पॅटर्न समजून घेणं. याच्यामध्ये वेगवेगळे घटक कोणकोणते काम करतात त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आपल्यासाठी यातला महत्वाचा पार्ट आहे तो आहे अल निनोचा. अल निनोचा इम्पॅक्ट मान्सून वरती विपरीत होत असतो. अल निनोची पूर्ण प्रक्रिया समजून घ्यायची आहे, लाल निनाची प्रक्रिया समजून घ्यायची आहे आणि ओव्हरऑल मान्सूनची प्रक्रिया, मान्सूनचं आगमन, मान्सूनचं प्रतीचा सगळा प्रवास, तो सगळा भाग व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. ज्योग्राफीमध्ये इम्पॉर्टंट आहे आणि एन्व्हायरमेंटमध्ये ही ग्लोबल वॉर्मिंगची संकल्पना महत्वाची आहे. त्याच्याशी संबंधित असलेल्या वेगळ्या सीओपी परिषदा महत्वाच्या आहेत. सीओपी 15 इम्पॉर्टंट आहे पॅरिस अग्रीमेंट. सीओपी 28 ला घेऊन प्रश्न मागे विचारण्यात आला होता लेटेस्ट झालेली या ग्रुप बीसी मेन्सला देखील. त्यामुळे ते इम्पॉर्टंट भाग आहेत, ते सगळे व्यवस्थित प्रिपेअर करायचे आहेत. तर आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबतोय, भेटूयात नंतरच्या सेशनमध्ये त्या दिवसाच्या इम्पॉर्टंट न्यूज सोबत. धन्यवाद.